नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल सातारा परिसर येथील मी सहशिक्षक सचिन शिवाजी नागलबोने तुम्हाला मी आज आपल्या मराठी विषयातील इयत्ता 6वी जो डॉक्टर कलाम यांचा बालपण जो आपला अर्धा पाठ राहिला होता तो मी तुम्हाला आज शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं मी मागील पाठामध्ये आपण प्रथम पाठाचा परिचय बघितला, नंतर शब्दार्थ आणि मग काय स्वाध्याय, याचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। बघा, याच्यामध्ये प्रथम मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची प्राथमिक माहिती दिली होती की त्यांचा जन्म 1931 ला झाला, त्यांचा मृत्यू 2015 ला झाला। ते एक अतिशय विख्यात असे अणुशास्त्रज्ञ होते, ते भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा होऊन गेलेले आहेत, ते मनस्वी वृक्षप्रेमी होते, हाडाचे शिक्षक होते आणि एक बालक प्रेमी होते। विंग्स ऑफ फायर इंडिया 2020 ए विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी त्यांची पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत। त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून हा प्रसंग घेतलेला आहे। बघा, माधुरी शानभाग एक लेखिका आहेत, त्यांनी काय केलं, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक अग्निपंख नावाचं जे पुस्तक आहे या पुस्तकामधून त्यांचा हा प्रसंग घेतलेला आहे। आता मी तुम्हाला तुमच्या समोर जो आपला राहिलेला पाठ आहे तो शिकवणार आहे, सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा काय सांगितलं, की नंतर आपण बघितलं होतं की जलालुद्दीन नावाचा एक कंत्राटदार असतो, त्यांच्याकडे डॉक्टर कलाम यांचे वडील ते काम करतात समुद्र किनारी। आता पुढे बघा, पुढे काय होतं मित्रांनो, जलालुद्दीन असतो, जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले। बघा, जो कंत्राटदार होता जलालुद्दीन यांनी काय केलं, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या बहिणीशी विवाह केला आणि त्यांच्याशी नातं जोडलं। जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून त्या शोधत असे, शोधत राहिले। बघा, हे जलालुद्दीन काय करायचे, डॉक्टर कलाम यांना जे काही युद्ध झालेले होते, पहिलं युद्ध, दुसरं युद्ध यांचे प्रसंग ते अब्दुल कलाम यांना सांगत असे आणि जे दिनमणी जे शीर्षक होतं त्या का दिनमणी जे शीर्षक होतं त्या काळचं वर्तमानपत्र ते तमिळ भाषेमध्ये होते, या तमिळ भाषेच्या या दिनमणीमधून ते सगळे प्रसंग शोधत होते अब्दुल कलाम। मग आमच्या छोट्या दुरुस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे खळबळ जवळजवळ अशक्य होते, पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली। बघा, अतिशय छोटं असं त्यांचं गाव होतं, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा अब्दुल कलाम यांचं छोटंसं गाव। या छोटंसं गावामध्ये ते जे पहिलं युद्ध, नंतर दुसरं महायुद्ध सुरू झाले, त्यानंतर त्यांच्या गावावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली। विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली, हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता। विद्यार्थी मित्रांनो, बघा, त्यांच्या गावच्या स्टेशनवर ही रेल्वे रोज थांबायची, परंतु काय झालं होतं, दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे ती रेल्वे त्यांच्या स्टेशनवर आता थांबेनाशी झाली, हा त्या युद्धाचा आमच्या गावावर झालेला पहिला परिणाम होता। मग चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात। बघा काय केलं जात होतं, ही जी दोन स्टेशन होते कोणकोणते रामेश्वरम आणि धनुषकोडी दरम्यान, ही जी गाडी यायची रेल्वे गाडी, या गाडीमधून हे लोक काय करायचे, पेपरचे गठ्ठे तिथं फेकायचे, कारण की ती रेल्वे त्या स्टेशनला थांबत नव्हती, त्यामुळे हे लोक काय करायचे, त्या गावचे पेपरचे गठ्ठे त्या गाडीमधून फेकायचे। आणि बघा, त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्यावर कोणते संस्कार घातले, की स्वअभिमान आणि प्रामाणिकपणा हे महत्वाचे गुण त्यांच्यावर त्यांनी शिकवले। वाटत होती शमशुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामेश्वरमला आले, त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली, पण स्वराज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना।
बघा त्यांचं नाव या शाळेमध्ये सुद्धा घातलं. त्या शाळेचं नाव होतं स्वार्ज हायस्कूल. त्यांना सोडायला शमसुद्दीन आणि जलालुद्दीन आले होते. परंतु कोणाचा? डॉक्टर अब्दुल कलाम यांचा. मग 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज अजाशी असायची. पण रामेश्वरमला जसा एक जिनसपणीस होता तसा इथे मला अनुभवला आला नाही. जसं त्यांच्या गावामध्ये एक जिनसपणा होता तसं त्यांना या गावामध्ये आढळलं का? नाही. या गावामध्ये भरपूर लोकसंख्या होती, सगळं होतं, परंतु माझ्या गावामध्ये जसं वातावरण होतं तसं मला इथं बघायला भेटत नाही, असं हे अब्दुल कलाम म्हणत आहे. बघा पण रामेश्वरमला जसा एक जिनसपणे होता तसा मला माझ्या अनुभवला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. बघा त्यांना त्यांच्या घराची वेळ लागलेलं होतं म्हणून ते काय करायचे, कोणतं ना कोणता बहाणा करून रामेश्वरमला जायचं विचार करायचे. परंतु इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला बोलायची वाटत असे. बघा इथं असलेलं जे जेवण होतं ते जेवण त्यांना गोड लागत नव्हतं, त्यांना आईच्या हाताच्या जेवणाची फार आठवण येत होती. मग हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. हळूहळू त्यांचं मन कसं झालं आता इकडे शिक्षणाकडे वळू लागलं आणि नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवलं. बघा त्यांनी काय केलं, आता सगळा गावाकडचा विचार सोडून दिला आणि ते जे काही नवे विचार आहे ते नवे विचार त्यांनी आत्मसात केले आणि नव्या वातावरणाशी जुळून घ्यायचं त्यांनी त्यांच्या मनाशी अगदी ठरवून घेतलं. आणि कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होतं. कारण की त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की तू इथली कुठलीही काळजी करू नको, आम्ही तुला कोणत्याही गोष्टीचं आम्ही तुला काही शिक्षण टेन्शन देणार नाही. तू चांगल्या प्रकारे तुझं उच्च शिक्षण तिथं घे, चांगल्या प्रकारे अभ्यास कर, आणि तुला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ देणार नाही, असं त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं होतं. मी कलेक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. बघा डॉक्टर कलाम यांच्या वडिलांची काय इच्छा होती की त्यांनी मोठं होऊन एक चांगलं कलेक्टर झालं पाहिजे, मोठा एक अधिकारी झालं पाहिजे, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. मग हे वडिलांचं स्वप्न असल्यामुळे ते स्वप्न आता मला पूर्ण करावंच लागल, हे करावंच लागल आणि त्यासाठी मला चांगल्या प्रकारे प्रयत्न करावा लागल, इथंच राहावं लागल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागल. मग त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथलं प्रेमळ वातावरण त्यांचा त्याग करणे मला भाग होतं. मग त्यासाठी त्यांना काही गोष्टींचा त्याग करायचा होता की त्यांच्या गावामधलं जे काही सुरक्षितता होती, तिथलं जे काही प्रेमळ वातावरण होते, त्यांचे मित्र होते, सगळे मित्र सखे जे होते त्यांचा त्यांना त्याग करणे भाग पडणार होतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं, आता अभ्यासाकडे त्यांनी त्यांचं मन विचलित केलं होतं. त्यांच्या वडिलांचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं. ते रात्रंदिवस अभ्यास करू लागले. त्यांना कलेक्टर व्हायचं होतं, मोठा अधिकारी व्हायचं होतं, म्हणून ते रात्रंदिवस अभ्यास करू लागले. बघा इथं एक चित्रामध्ये दिसत आहे कसे मोठमोठे अधिकारी बसलेले आहे. बघा आता या तासिकेपुरते आपण एवढाच अभ्यास करूया. पुढच्या तासामध्ये आपण पाहूया गवत फुला रे गवत फुला ही अतिशय अशी छान कविता आहे. या कविताचा आपण अभ्यास पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. धन्यवाद.